उपविभागीय कार्यालय से तेलंगखेड़ी चौक तक निर्माण कार्य शुरू रहते रोड निर्माण के वक्त सुरक्षा निर्माण अनिवार्य था, लेकिन नियोजन नहीं रहते एक बड़ा हादसा हुआ है, तो वही महिला बाल बाल बची है। उपविभागीय अधिकारी कार्यालय से तेलंगखेड़ी तक रोड निर्माण का कार्य जारी रहते हुए खाने का टिफिन सप्लायर अपनी दुपहिया वाहन के पास अपनी पत्नी को खड़ा करके टिफिन देने गए थे। उस वक्त रोड निर्माण कार्य करने वाले टिप्पर ने रिवर्स लेते वक्त दुपहिया वाहन टिप्पर के अंदर दब गया, लेकिन महिला की जान बच गई। टिफिन सप्लायर पुंडलिक निरखंडराव हुलके पिछले अनेक वर्षों से टिफिन सप्लाई का कार्य करते हैं और रोज की तरह अपना कार्य करते हुए यह घटना घटी है। युद्ध स्तरावर शासकीय बांधकाम विभागाच्या ऑफिस समोर रोडचं काम सुरू आहे आणि या दरम्यान मोठी घटना झाली आहे। आपण पाहू शकता दृश्यांमध्ये गाडी जी आहे टिप्परच्या आतमध्ये आली आहे। संबंधित गाडीचे मालक आहे, त्यांच्याशी आपण माहिती घेऊ। त्यांचं दादा सांगा, ही गाडी जी आहे कशी आपली गेली, काय काय म्हणणं आहे? माझं एक मेसचं काम आहे, माझं मेसचं काम असलं त्यांना मी इथं राईट साईडमध्ये आणि रोड बंद असल्या त्यांना मी लेफ्ट साईडमध्ये डब्बा ठेवला आहे, आपल्या गाडी ठेवली आहे। त्याच्यासोबत माझ्या गाडीसोबत माझी मिसेस होती, मिसेस गाडीसोबत असल्या त्यांना मी टिफिन ठेवत नव्हतो। इकून एक टिप्पर आला ह्यावाला, ह्या टिप्पर आला तर माझी मिसेसनं का नाही न बघता का नाही रोड याच्यावर गेली दिवालवर आणि गाडीला मोठा अपघात तुमच्या मिसेसचा पण होणार। बस बस माझ्या मिसेसलाही उडवलं असतं त्यानं आणि त्यातल्या त्या ड्रायव्हर अधिक कंडक्टर असताना मी सुद्धा येईन, माझ्या मिसेसला बी चुरावणा केला असता येईन। म्हणजे रोड बनवताना ज्या सुरक्षा पाहिजे होत्या त्या सुरक्षा केल्या नाही? नाही नाही काहीच नाही। आणि त्यातल्या त्यात हे विशेषतः म्हणजे राईट हँड लेफ्ट हँड काहीच नाही यायची व्यवस्था, व्यवस्था काहीच नाही। कुठेही गाडी घालतो म्हणलं तर यायची व्यवस्थाच नाही, जिथं म्हणलं तिथं गड्डे खोदू नये। या संदर्भात संबंधित ठेकेदार आले भेटले नाही? काही नाही, ठेकेदारांना भेटलो, यायचं नियोजनच नाही आहे, नियोजन नाही आहे यायचं। टिप्पर मालकाचं काम नाही, टिप्पर मालकाचं दोघेही ड्रायव्हर पळाले, ड्रायव्हर अधिक कंडक्टर हे पब्लिक पब्लिक आणि इथं मिळल्याच्यानंतर दोघेही पळाले। काय संबंधित कोणी व्यक्ती भेट संबंधात कोणीच नाही मिळालं। इथं माझी मिसेस मरून गेली असती बरं झालं का ते भीतीवर उडली म्हणून। रोड करताना नियोजनचा मोठा अभाव आहे। हा बस लोकांच्या जीवाशी खेळले जात आहे, हे लोकांचा जीव घेण्याचा हे आहे ह्या रोडचा। म्हणजे एक साईड कोणता तरी रोड बनवा, माझं एकच म्हणणं आहे का एक साईड रोड बनवा, एक साईड चालू ठेवा असं माझं म्हणणं आहे। का तुम्ही दोन्ही साईड रोडचे कामं करता, एक साईड गड्डे खोडता, एक साईड काम नाही करत। आता काय मागणी आहे आपली? माझं एकच म्हणणं, माझ्या गाडीचं नुकसान भरपाई द्यावं आणि माझ्या मिसेसचा जीव वाचला माझ्यात बस एवढंच समजा। काय म्हणणं आहे घटना ते घटनेच्या वेळेस आपण होते इथे? मला काही म्हणायचं नाही, माझी गाडी भरून द्या नाही तर मी रिपोर्ट देते। नाही घटनेच्या वेळेस आपण होते आपला जीव मी मरता मरता वाचली ना, जर मी मेली असते माझ्या पोरेले कोणी दिलं असतं का, माझ्या आणून दिलं असतं का, नाही आणून देऊ शकत होते ना। रोड बनवताना व्यवस्थापन नाही आहे, मग ते रोड वगैरे ते पाच बसून मला काही तेवढा समजत नाही। मला फक्त एकच म्हणणं आहे, मी हजर होते, आपला जीव कसा वाचवला आपण? मी इकडे समोर चालले गेली इथे गाडी दिसले बरोबरच, नाही तर त्यांना जशी गाडी चुरा केली तर मला पण केली असती। एकूणच हिंगणघाट शहरातल्या शासकीय बांधकाम विभागासमोर मोठा रोड युद्धस्तरावर कार्य सुरू आहे, पण रोड बनवताना मोठ्या प्रमाणात कुठलंही नियोजन नाही आहे। नियोजनाच्या अभावामुळे मोठा अपघात सुद्धा झाला, गाडी सुद्धा चुरा झाली, एखाद्या महिलेचा जीवही वाचला असंच म्हणावं लागेल। पण शासन यंत्रणा काय करत आहे यावर काय काय करत आहे हेच काही समजत नाही आहे। म्हणजे रोड बनवणं सुरू आहे, युद्धस्तरावर रोड आहे, पण रोड बनवताना जे नियोजन पाहिजे ते ढासळलेलं आहे असंच म्हणावं लागेल। घटनेच्या वेळेस जे आहे माजी नगराध्यक्ष भाईजी आहे, भाईजी मुंजीवार आहे, मुझे बताइए बहुत बड़ी घटना हुई, एक जो है लेडीज की जान जाते जाते बच गई और गाड़ी का पूरा नुकसान हो गया, क्या मांग है आपकी? गाड़ी की भरपाई करके देने को ना लोगों ने, जो भी ठेकेदार है, यानी दो साल से गांव में पूरा गांव पूरा बंद कर दे, रोड बराबर हो रहे ने दो दो साल से खोद के रखे, यानी लोग इतने परेशान है कि आमदार ध्यान नहीं देता ना खासदार ध्यान देता, या कोई ध्यान नहीं देते। ठेकेदार को बोला तो आमदार सुनता नहीं, आमदार बोला तो ठेकेदार नहीं सुनता, तो हम क्या करना चाहिए? एक दिन ऐसा आएगा कि अपन सब मिलकर ठेकेदार को मारेंगे। अब इतनी बड़ी घटना, इतनी बड़ी घटना हुई ऐसा हो सकता है आगे? हाँ इतनी बड़ी घटना और भी हो सकती है, इससे बड़ी घटना हो सकती है। ये रोड जो बन रहा है उसमें नियोजन नहीं है कहीं? नियोजन नहीं कहीं नहीं, दो साल हो गए रोड को, बैरिकेड वगैरह कोई बैरिकेड है ही नहीं। मैंने तो वही बात किया अभी उसके ठेकेदार से सुपरवाइजर से, ये रोड जो है लोगों से जान से खेल रहा है, आपका क्या कहना है? जान का खेल से खेल रहे दो साल से, और शासकीय बांधकाम विभाग का जो ऑफिस है उसके सामने ये घटना घटी, घटना घटी। धमान साहब बोलता था आमदार के तब, आमदार बोलता के धमान साहब के तब, अब किसको पकड़ेंगे अपन? हमने धमान साहब को डेपुटेशन भी दिए कि इसका कितने दिन का कैंडिडेट है क्या है ये हमको माहिती में अधिकार दे दो, हमने दो महीने पहले दिया अभी तक वो दिए ही नहीं उन्होंने। ऐसी घटना और हुई तो क्या करेंगे आप? अपन तो सड़ बैठेंगे आमदार को ठेकेदार के ऊपर मार डाल देंगे जान से, जान से मार। हाँ हम लोगों के लिए पब्लिक के लिए, हम पब्लिक के साथ है, पब्लिक के साथ हम ठेकेदार के साथ नहीं है। कुल मना कुल मिला के ये रोड लोगों के जान से खेल रहा है, खेल रहा दो साल से रोड नहीं बनते क्या जी? गाड़ी गई ना भैया, देखो कितना नुकसान हो गया आप देखो। एक बात बताओ कि आपको
आप देखो कितना अच्छा हो गया, गाड़ी घूम गए, वो भाई अच्छे हो गए, बच गई भाई, फिर अभी कितना बड़ा कांड होता था। ये ड्राइवर और कंडक्टर कहाँ गए? भग गए हो नंदू से, अभी फोन किया सुपरवाइजर ने, नंदू से आ रहे बोलते हो, अभी आप रुको 2 मिनट, उससे भी बात कर लेंगे अपन। ये गलत है, ये दो दो साल से रोड नियोजन नहीं इनका बराबर। सुपरवाइजर बोलता साहब है, ठेकेदार है, ठेकेदार आता नहीं, ठेकेदार से बात करो, ठेकेदार आज तक नहीं आया, कौन ठेकेदार? समीर कुनार है क्या, नितिन गडकरी है, कौन ठेकेदार हमको मालूम भी नहीं, ठेकेदारी भी नहीं मालूम, ठेकेदार नहीं मालूम, बताते नहीं है ठेकेदार कौन, हम ठेकेदार से बात करेंगे ना, हम लोगों से क्यों बात करेंगे, हम सुपरवाइजर से क्यों बात करेंगे, अरे ठेकेदार कौन है तो यही तो नहीं मालूम मिल रहा। कुल मिला के जो है PWD ऑफिस के सामने ये घटना हुई है, लोगों के जान से जो है रोड पे खिलवाड़ शुरू है, रोड बनाते हुए कोई नियोजन नहीं है, बैरिकेटिंग नहीं है, इसके वजह से एक बड़ी घटना होते होते जब रह गई है, एक महिला की जान जाते जाते बच गई है, यही बोलना पड़ेगा। आप PWD विभागाच्या अगदी समोर मोठा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, एका महिलेचा मृत्यू होता पाहिला पाहतला आहे, काही जे आहे सामान्य नागरिक आहे त्यांच्याशी आपण बातचीत, दादा मला सांगा इथे अपघात झाला आहे, इथे काय म्हणजे उपाययोजना काय आहे रोडवर? महत्त्वाची गोष्ट, या रोडवर कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे, लहान पोरं या रोडने जातात, हा दळणवळणचा रोड आहे, मागील खूप दिवसापासून या रोडवर काम सुरू आहे पण कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे, बॅरिगेट्स नाही आहे, एक टिप्पर आला गाडीला धडक देऊन गेला, आज एका व्यक्तीचा जीव वाचला, पण उद्या एखादी काय उपाययोजना पाहिजे होत्या? उपाययोजना म्हणजे असं की बॅरिगेड आवश्यक आहे, कोणी प्रोटेक्शन आवश्यक आहे, कोणी गार्ड आवश्यक आहे, इथे कुठलंही गार्ड या रोडून कितीदा प्रवास करतात? माझ्या दिवसातून 10 ते 15 चक्कर याच रोडने होतात, मी हिंगणघाट आणि याच एरियातला प्रवास रहिवासी आहे। काय नाव आहे? मी सूरज साखरकर, न्यू यश्वंतनगरमध्ये राहतो, सतत रहदारी करता, त्या दरम्यान ह्या रोडचं काम केलं, आणखी भरपूर दिवसापासून काही असं प्रोटेक्शन दिसलंय कुठेच नाही, आज सर्वे लोक इथे जनता उभी आहे, कारण की आज इथे असं झालेलं आहे, एक माणसाचा जीव वाचलेला आहे, पण उद्या चालून एखाद्या मुलगा आणखी मोठ्या अपघाताची शक्यता होऊ शकते, 100% मोठ्या अपघाताची शक्यता आहे। नियोजन व्हायला पाहिजे होतं, आवश्यक आहे नियोजन आवश्यक आहे, ठेकेदाराकडून नियोजन केलं गेलं नाही, ठेकेदाराकडून आणि गावातील जे कोणी आहे प्रशासकीय अधिकारी वगैरे त्यांनी इथे थोडं लोकप्रतिनिधीकडून काय मागणी आहे? लोकप्रतिनिधीकडून एवढीच मागणी आहे की काम लवकरात लवकर कम्प्लीट व्हावं आणि इथे प्रोटेक्शन असणं आवश्यक आहे, तर ते करून द्या, आणि हा रोड सिव्हिल रोड आहे। काय म्हणणं आहे दादा आपलं? काम लवकरात लवकर व्हावं, इथे लक्ष देत नाही, कोणी राहत नाही इथे, काम असंच सुरू राहते लावारीस। तुम्ही कुठे राहता? काय नाव आहे? मी इथेच राहतो कचेरीच्या मागे। कितीदा प्रवास करताय? मी रोडने जाणं येणं राहतेच माझं, या रोड त्या रोडवर जाणं येणं आहे, त्या दरम्यान काही जाणं येणं काही खूप परेशानी, सुरक्षा यंत्रणा पाहिजे त्या दिसल्या काहीच नाही दिसलंय इथे, कर्मचाऱ्याला जसं वाटलं तसं करून राहिले, कोणी लक्ष नाही देत, काहीच नाही देत, काय लोक प्रशासन आहे किंवा लोकप्रतिनिधी आहे त्यांना काहीच नाही, काही काम नाही करून राहिले, काही नाही, नुसतं जसं वाटलं खोदत जाते, गड्डे करत जाते, टाकत जाते, आता त्या बाईचा जीव जात होता, ती बाई पळाली म्हणून वाचली, नाही तर त्या बाईचा जीव जात होता। काय उपाययोजना करायला पाहिजे होती? इथं तर गाडी जेव्हा आली तेव्हा 2 माणसं इथे पाहिजे, रोड बनवताना कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या? पुष्कळ उपाययोजना करायला पाहिजे, करत आता तो ट्रक फसला पुन्हा दुसरा ट्रॅक्टरही फसला, पूर्ण पॅकिंग करायला पाहिजे, त्याच्यानंतर काम करायला, बॅरिकेटिंग किंवा प्रतिबंधक ज्या उपाययोजना त्याबद्दल काय म्हणाल? काहीच नाही दिसत, प्रशासनाचं काहीच नाही आहे इथे, नुसते लावारीस सोडलेलं आहे, जसं म्हणजे लावारीस प्रमाणे रोडचं जे आहे काम युद्धस्तरावर सुरू आहे, असं आहे। एकूणच आपण अनेक नागरिकांचे संवाद साधत आहोत, आणखी एक नागरिक आहे त्यांचे संवाद, काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, ह्या रोडचं काम म्हणजे कुठे राहता तुम्ही? कुठे राहता? मी इथेच राहतो महाराजी वार्ड मध्ये। या रोडनी किती वेळ येणं जाणं करता? येणं जाणं म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ करतो मी। काय प्रतिबंधक उपाययोजना दिसल्या? नाही नाही, प्रतिबंधक काही उपाययोजना दिसल्या नाही, आणि काहीच नाही दिसल्या, काहीच नाही। अपघात होता होता वाटला आता, हो म्हणजे अपघाताची शक्यता याच्यानंतर होऊ शकते? हा होऊ शकते। काय म्हणणं आहे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाला? नाही नाही होऊ शकते। काय म्हणणं आहे प्रशासनाला? प्रशासनाला मोठे अपघात होऊ शकते बा, म्हणलं मोठे अपघात होऊ शकते। आणखी एक दादा आहे, काय म्हणणं आहे दादा? कुठे राहता? काय नाव आहे? माझं नाव प्रीतम भरणे, मी इथेच मारुती वार्ड मध्ये राहतो, आणि या रोडवरून किती? या रोडवरून माझा येण्याजाण्याचा नेहमीचा रोड आहे, माझी रहदारी। काय प्रतिबंधक उपाययोजना? प्रतिबंधक उपाययोजना म्हणजे आता मागील 6 महिन्यापासून या रोडचं काम सुरू आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे तहसील कार्यालय सिव्हिल लाईन आहे या रोडचं, शासकीय बांधकाम विभाग ज्या रोड ज्या एजन्सीच्या मार्फत रोड बनते ते सुद्धा ऑफिस समोर आहे, ते सुद्धा ऑफिस समोर आहे, आणि ताबडतोब हा रोड व्हायला पाहिजे, आणि या रोडवर जास्त रहदारी जास्त आहे,
बाहेरगावातले लोक येतात, खेड्यापाड्यातले लोक येतात, काहीच प्रोटेक्शन नाही, काहीच उपाय योजना नाही. मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता शक्यता होऊ शकते, कारण आताच एक अपघात झालेला आहे. पुन्हा बाईचे जे प्राण वाचले, बाईचे प्राण वाचले ती तिच्या नशिबाने ती वाचली, ती धावत पळाली म्हणून, नाही तर तिचा आज जीव गेला. लोकप्रतिनिधी आहे किंवा जे प्रशासकीय अधिकारी त्यांना काय म्हणणं? त्यांना म्हणणं आहे की त्यांनी लक्ष द्यावे, इथे आज इतकं मोठं काम सुरू आहे, ते सुद्धा अधिकारी इथे उपस्थित नाही आहे. काम जे आहे लावारिस परिस्थितीत सुरू आहे, इतकं मोठं काम सुरू आहे पण एकही अधिकारी इथे उपस्थित नाही आहे. आणि आता अपघात झालेला आहे तरी पण कुणी अधिकारी आलेला नाही आहे, अर्धा तास झालेला या अपघाताला, त्याकडे ताबडतोब लक्ष द्यावे. बस हीच माझी बोलणं आहे. एकूणच आपण सामान्य नागरिक आहे, ह्या रोडवरून प्रवास करणारे ज्या नागरिक आहे त्यांच्याकडून ज्या आपण प्रतिक्रिया ज्या जाणून घेतल्या त्यांचं म्हणणं आहे का अनेक काळापासून हा रोड सुरू आहे पण जे प्रतिबंधक उपाययोजना पाहिजे ते किंवा जे बॅरिडिंग पाहिजे ते झालेली नाही आहे. त्याच्यामुळे अपघाताची मोठी गंभीरता लक्षात घेता रोडवर काम चांगल्या प्रकारे करण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आहे. इंगणघाटचा ट्रॅफिक उपविभाग जो आहे इंगणघाटला दिला आहे, वर्धा जिल्ह्यातली उपविभाग जे आहे ट्रॅफिक विभागात दिला आहे, का जवळपास 1.5 घंट्याच्या बाद ट्रॅफिक विभागाचे जे कर्मचारी आहे ह्या अपघातस्थळी जे आहे दाखल झाले आहे. आता यावर ट्रॅफिक विभाग आता कुठली कारवाई करणार किंवा या संदर्भात या घटनेसंदर्भात कुठलं ते महत्त्वाचं पाऊल घेणार हे पाहायला लागेल. आपण दृश्यांमध्ये पाहू शकता 1.5 घंट्यानंतर जे ट्रॅफिक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले आहे. इथे जे वातावरण आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उठावसुद्धा केला होता पण ट्रॅफिक विभाग कुठे दिसला नाही असं म्हणावं लागेल. जे रोड निर्माणाच्या वेळेस जे नियोजन पाहिजे तसं कुठलंही नियोजन या रोडवर दिसत नाही आहे. मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग म्हणावं किंवा ज्या प्रतिबंधक उपाययोजना असतात अशा कुठल्याही उपाययोजना नाही आहे असंच म्हणावं लागेल. ट्रॅफिक विभाग उपविभाग मोठ्या प्रमाणात गेला आहे इंगणघाटचं ट्रॅफिक आणि व्यवस्था सुधारण्याकरिता, पण ट्रॅफिक विभागसुद्धा इथे 2 घंट्यानंतर पोचते म्हणजे हे ट्रॅफिक विभागाचं जे कर्तव्य किंवा कार्य म्हणावं त्याच्यावरही एक ठपकाट आहे असं म्हणावं लागेल. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येरकर की रिपोर्ट.